मुंबई लोकल मध्ये आपलं स्वागत. मुंबईत रविवारी महाराष्ट्र युवा परिषद या संघटनेची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यातले सुमारे 2500 प्रतिनिधी उपस्थित होते. समाजातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना उभारण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधील शिक्षिका असलेल्या लता नारायण, अनंत करंदीकर, ललित बाबर उपस्थित होते. समाजामध्ये बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं या संघटनेमध्ये सुमारे 10000 युवक सहभागी झालेले आहेत. तरुणांची संघटनाची प्रक्रिया गेली वर्षभर सुरू आहे आणि या संघटनेचा बनवण्याचा उद्देश असा आहे, यूथ फॉर डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट फॉर यूथ, युवकांचा विकास आणि विकासासाठी युवक, हे जे मुख्य उद्देश घेऊन ही संघटना पुढं इथून पुढं काम करणार आहे. कारण आणि या संघटनेला आम्हाला त्या चाकुरीत काम करायचं नाही, चाकुरीच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे. मुंबई लोकलमध्ये इथेच थांबतोय. बातम्यांचा ओघ मात्राचा सुरू राहील. पाहत रहा झी 24 तास बातम्या खास 24 तास. Whoa!